25 सेंटीमीटर आकाराचा आणि केवळ 100 ते 200 ग्रॅम वजनाचा एक दुर्मिळ पक्षी साधारण 9000 किलोमीटरचा प्रवास करून रायगड जिल्ह्यात आलाय. हा पक्षी आहे रेड नॉट, म्हणजेच लाल जलरंक. रायगड जिल्ह्यात या पक्षाची पहिल्यांदाच नोंद झाली असून महाराष्ट्रात हा पक्षी तिसऱ्यांदा दिसलाय. या पक्षाच्या वेगवेगळ्या उपप्रजाती जगात निरनिराळ्या ठिकाणी प्रजनन करून हिवाळ्यात स्थलांतर करतात. यामधील न्यू सायबेरियन बेटांवरती प्रजनन करणारी उपप्रजात ही ऑस्ट्रेलियामध्ये हिवाळी स्थलांतरासाठी जाते. हीच उपप्रजात भारतात येत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. रायगडमध्ये या पक्षाची नोंद बहराई फाउंडेशनच्या वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. यापूर्वी हा पक्षी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य आणि पालघर जिल्ह्यातील चिंचणी किनाऱ्यावर दिसला होता. हे पक्षी स्थलांतरादरम्यान मोठ्या थव्यांमध्ये दिसून येतात. या थव्यांमध्ये एकाच वेळी 10 ते 20 हजार रेडनॉट पक्षी असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात झालेल्या तिन्ही नोंदींमध्ये एखाद दुसराच पक्षी दिसला असल्याने हे पक्षी भरकटलेल्या अवस्थेत या ठिकाणी आल्याची शक्यता आहे.